दिसतात आपल्याला. आपण आता पाहूया डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये हा डिफरन्स विचारला जातो, यू डिफरन्स बिटवीन फायनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. तर याच्यामध्ये आपण पुढील पॉइंटच्या आधारे डिस्कशन करूया. फर्स्ट मीनिंग, फायनान्शियल अकाउंटिंग इज रेकॉर्डिंग क्लासिफिकेशन अनालिसिस अँड इव्हॉल्युशन ऑफ फायनान्शियल डाटा. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला पाहता येईल, कॉस्ट अकाउंटिंग इज द सायन्स ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रेझेंटिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रिलेटिंग टू प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. सेकंड ऑफ पाहता येईल डिफरन्स कव्हरेज अँड स्कोप. फायनान्शियल अकाउंट कवर्स द अकाउंट ऑफ होल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये होल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स अकाउंट आपण यामध्ये कव्हर करतोय. कॉस्ट अकाउंट कवर्स ओनली द आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चर ॲडमिनिस्ट्रेशन सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं, तर फक्त जे एक्सपेन्सेस मॅन्युफॅक्चर ॲडमिनिस्ट्रेशन सेलिंग डिस्ट्रीब्युशन याच्याशी रिलेटेड आहेत त्याचंच फक्त काय केलं जातं, तर अभ्यास केला जातो किंवा कव्हर केले जातो. थर्ड ऑब्जेक्टिव्ह, टू असर्टेन द प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस. फायनान्शियल अकाउंटचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्देश काय आहे, टू असर्टेन द प्रॉफिटेबिलिटी ऑफ बिझनेस. बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी नफा क्षमता किती आहे हे अभ्यासणं हा याचा उद्देश आहे. टू कॉस्ट अकाउंटिंग, टू असर्टेन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रोसेस अँड ऑपरेशन्स. कॉस्ट अकाउंटिंगचा ऑब्जेक्ट आहे टू असर्टेन द कॉस्ट ऑफ एखाद्या प्रोडक्शनची प्रोसेसची ऑपरेशनची कॉस्ट निश्चित करणं हा कॉस्ट अकाउंटिंगचा ऑब्जेक्ट आहे. पुढचा पॉइंट आपला प्राइसिंग. फायनान्शियल अकाउंटिंग डज नॉट हेल्प इन प्राइस फिक्सेशन. फायनान्शियल अकाउंटमुळे आपल्याला प्राइस फिक्सेशन करता येत नाही. कॉस्ट अकाउंट इट प्रोव्हाइड्स बेसिक इन्फॉर्मेशन फॉर प्राइस फिक्सेशन. कॉस्ट अकाउंटिंगमुळे आपल्याला प्राइस फिक्सेशन करता येते, म्हणजे किंमत निश्चित करता येते. पुढचा पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. इन फायनान्शियल अकाउंट कॉस्ट इज नॉट क्लासिफाईड. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये कॉस्टचं क्लासिफिकेशन केलं जात नाही. इन कॉस्ट अकाउंट कॉस्ट इज क्लासिफाईड बाय डिफरंट टाइप्स सच एज फिक्स्ड कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्टचं क्लासिफिकेशन केलं जातं. पुढचा पॉइंट आहे कंट्रोल ऑफ कॉस्ट. फायनान्शियल अकाउंट डज नॉट हेल्प इन कंट्रोल ऑफ कॉस्ट. कॉस्ट अकाउंट हेल्प इन कंट्रोल ऑफ कॉस्ट. फायनान्शियल अकाउंटचा उपयोग कॉस्ट कंट्रोलसाठी होत नाही, तर कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग हा कॉस्ट कंट्रोलसाठी केला जातो. पुढचा पॉइंट आहे रिझल्ट. फायनान्शियल अकाउंट प्रोव्हाइड्स जनरल रिझल्ट ऑफ बिझनेस. फायनान्शियल अकाउंट काय करतं, तर बिझनेसचा जनरल रिझल्ट तुम्हाला प्रोव्हाइड करते. कॉस्ट अकाउंट प्रोव्हाइड्स प्रॉफिटेबिलिटी रिझल्ट ऑफ प्रोडक्ट ऑर डिपार्टमेंट. एखादा प्रोडक्टचा डिपार्टमेंटचा प्रॉफिटेबली रिझल्ट काय आहे, नफा क्षमता काय आहे हे कॉस्ट अकाउंट आपल्याला प्रोव्हाइड करते. पुढचा पॉइंट आहे रेकॉर्ड. फायनान्शियल अकाउंट रेकॉर्ड्स ओनली ऍक्च्युअल कॉस्ट. फायनान्शियल अकाउंटमध्ये फक्त ऍक्च्युअल कॉस्टचा विचार केला किंवा रेकॉर्डिंग केलं जातं. कॉस्ट अकाउंटिंग इट रेकॉर्ड्स ऍक्च्युअल अँड इस्टिमेटेड कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ऍक्च्युअल कॉस्ट आणि इस्टिमेटेड कॉस्ट म्हणजे अंदाजे किंमत किती असेल आणि वास्तविक किंमत किती असेल याचा विचार केला. पुढचा पॉइंट नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली द मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये फक्त मॉनेटरी ट्रान्झॅक्शनचा म्हणजे पैशाच्या स्वरूपातील व्यवहारांचं रेकॉर्ड केले जातं. कॉस्ट अकाउंट रेकॉर्ड्स मॉनेटरी अँड नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स सच एज आयडियल टाइम, आयडियल कपॅसिटी एक्सेट्रा. कॉस्टिंगमध्ये काय केलं जातं, नॉन मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स आयडियल टाइम, आदर्श कपॅसिटी यासारख्याचा विचार केला जातो. पुढचा पॉइंट आहे कंपल्शन ऑफ लॉ. टू मेंटेन फायनान्शियल अकाउंटिंग इज कंपल्सरी अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट, सेल्स टॅक्स ऍक्ट एक्सेट्रा. कायद्यानं फायनान्शियल अकाउंटिंग ठेवणं किंवा रेकॉर्डिंग करून ठेवणं हे कंपल्सरी आहे. कॉस्ट अकाउंटिंग द मेंटेनन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज नॉट कंपल्सरी फॉर ऑल ऑर्गनायझेशन. प्रत्येक ऑर्गनायझेशनला कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्डिंग ठेवणं कंपल्सरी नाही. पुढचा पॉइंट आहे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये स्टॉक आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राईस ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस याच्यापेक्षा याच्यामध्ये जी कमी किंमत असेल त्याच्यानुसार स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जातं. इन कॉस्ट अकाउंटिंग कॉस्ट आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये स्टॉकचं व्हॅल्युएशन हे नेहमी ॲट कॉस्ट प्राईसनं केले जातं. आणि लास्ट पॉइंट आहे हेल्प इन मॅनेजमेंट. फायनान्शियल अकाउंटिंग डज नॉट प्रोव्हाइड सफिशियंट इन्फॉर्मेशन टू टेक प्राइस डिसिजन्स फॉर फ्युचर प्लॅन्स. फायनान्शियल अकाउंटिंग तुम्हाला म्हणजेच मॅनेजमेंटला
की डिसिजन मेकिंग साठी किंवा प्राइस फिक्सेशन साठी मदत करत नाही. कॉस्ट अकाउंट गिव्ज प्रोडक्टिव इन्फॉर्मेशन और डिपार्टमेंट वाइज इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हिच मॅनेजमेंट कॅन टेक प्रॉपर डिसिजन्स. कॉस्ट अकाउंट मॅनेजमेंटला प्रोडक्ट वाइज किंवा डिपार्टमेंट वाइज इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, त्यामुळं मॅनेजमेंटला डिसिजन घेणं, निर्णय घेणं सोपं जातं. हे आपण डिफरन्स पाहिले. थँक्यू.